आता धुळे जिल्ह्यातून एक महत्त्वाची राजकीय घडामोड. महायुतीचा एक मोहरा शरद पवारांनी हेरल्याची चर्चा धुळे जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री अमरीश पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली. शिरपूर विमानतळावर पटेलांनी शरद पवारांचं स्वागतही केलं. शरद पवार हे शिंदखेड दौऱ्यावर असून शेतकरी मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. यावेळी पवारांचं आगमन होताच आमदार पटेल यांनी त्यांची भेट घेत स्वागत केलंय. एकीकडे कोल्हापूरमध्ये शरद पवारांनी महायुतीला दणका दिलाय, पुण्यामध्ये दिलाय आणि आता धुळ्यामध्ये देखील शरद पवार काय जादू दाखवणार याची चर्चा सुरू झाली. जनश्वासाचे संबंध 1990 ला बी मला पहिली तिकीट शरद पवार साहेबांनी दिली होती. तर पण पार्टी आणि विचार हे वेगवेगळे आहेत, त्याच्याबद्दल काही वादच नाही आहे आणि त्यामुळे मी तिथे गेलो होतो आणि तिथे भेटलो. पुढची बातमी आहे मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना लगावलेल्या टोल्याची. मला गुलाबी होण्याची गरज नाही असं मुख्यमंत्री शिंदे बोलले. माझ्या कपड्याचा रंग पांढरा आहे आणि कुठल्याही रंगाला तो फेंट करतो, कुणातही मिसळतो असं मुख्यमंत्री शिंदेचं हे महत्त्वाचं विधान आहे. अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने अजित पवारांना हा टोला लगावला आहे, कारण अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेनंतर गुलाबी रंगाचं जॅकेट घालून ते दौरे करत होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा टोला आहे.